महायुतीच्या मुंबईमधल्या तीन जागांचा पेच अजूनही कायम आहे. दक्षिण मुंबई, उत्तर पश्चिम आणि उत्तर मध्य लोकसभा जागांवर तिढा कायम आहे. दक्षिण मुंबई लोकसभेवर भाजपसह शिवसेनेनं सुद्धा दावा केलाय. भाजपकडून राहुल नार्वेकर तर शिवसेनेकडून यशवंत जाधव ही निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहेत. उत्तर पश्चिममध्ये सध्या गजानन कीर्तिकर हे खासदार आहेत, मात्र तिथेही भाजपचा दावा आहे. उत्तर मध्य लोकसभेमध्ये पूनम महाजन खासदार आहेत, त्यांच्या जागी दुसरा उमेदवार द्यायचा की पुन्हा एकदा पूनम महाजन यांना संधी द्यायची यावर अजूनही चर्चा सुरू आहे. या तीनही जागांबद्दलचा पेज नेमका केव्हापर्यंत सुटू शकतो, काय चर्चा सुरू आहेत या जागांसंदर्भात, आणखीन माहिती सुशांत सावंत आपल्याला देत आहेत. सुशांत कविता, आपण जर बघितलं असेल तर भाजपची दुसरी यादी आली आणि महाराष्ट्रातील जवळपास 20 उमेदवार जे आहेत ते जाहीर करण्यात आलेले आहेत. त्यामध्ये मुंबईतील 2 उमेदवार असतील ते जाहीर करण्यात आलेले आहेत. मात्र दुसरीकडे 3 जागा ज्या आहेत त्या मुंबईच्या त्यांचा तिढा अजूनही सुटलेला नाहीये. त्यामध्ये दक्षिण मुंबईची जागा असेल, उत्तर पश्चिम आणि उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघाचा तिढा जो आहे तो अद्याप सुटलेला नाही. त्याचं मुख्य कारण म्हणजे दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात भाजप आग्रही आणि त्याच जागेवर शिवसेनेनं म्हणजे शिंदेच्या शिवसेनेनं देखील दावा केलाय. भाजपकडून राहुल नार्वेकर जे आहेत ते सध्या प्रचाराला लागलेले आहेत, तर दुसरीकडे शिवसेनेकडून यशवंत जाधव हे देखील तयारी करतायत. त्यांचे देखील काही पोस्ट जे आहेत ते व्हायरल झाल्या होत्या. तर दुसरीकडे उत्तर पश्चिम मध्ये सध्या गजानन कीर्तिकर खासदार आहेत शिवसेनेचे, मात्र त्या जागेवर देखील भाजप दावा करतोय. तर तिसरी जागा ज्यामध्ये पूनम महाजन खासदार आहेत त्या ठिकाणचा उमेदवार बदलायचा की पुन्हा पूनम महाजन यांना संधी द्यायची यावर देखील अजून विचार सुरू आहे. त्यामुळे आपण जर बघितलं असेल तर मुंबईतील 3 जागांचा जो आहे तो पेच अजूनही कायम आहे. आता हा पेच कधी सुटणार, कारण आता दुसरी यादी जाहीर झालेली आहे आणि तिसऱ्या यादीत तरी या घोषणा होतील का या जागेवरती ते देखील पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे. धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल सुशांत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.